तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा आणि मानवतेचा संदेश दिलाय सध्या संपूर्ण जगाना बुद्धांचे विचार अंगीकारण्याची गरज आहे कारण जगाला युद्ध नको तर शांतता हवी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे यांनी केलं कोल्हापुरात आयोजित सत्यशोधक विश्व धम्म परिषदेत ते बोलत होते शाहू स्मारकमध्ये ही परिषद नुकतीच पार पडली कोल्हापुरातील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं शाहू स्मारकमध्ये एक दिवसीय सत्यशोधक विश्व धम्म परिषद झाली बोधीवृक्षाला पाणी घालून परिषदेचा शुभारंभ झाला या वर्षीचा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचा धम्म संगीती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभ्यासिका विजया कांबळे यांना तर सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंटचा ब्रँड ऑफ महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर शंकर अंदानी यांना देण्यात आला प्राध्यापक किसनराव कुराडे ॲडव्होकेट मंचकराव डोणे बचाराम कांबळे राखी अंदानी छाया पाटील ॲडव्होकेट करुणा विमल षण्मुखा अर्दाळकर मधुकर शिर्के अनिल ममाने प्राध्यापक दादासाहेब ढेरे विश्वनाथ कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी डॉक्टर शोभा चाळके चंद्रकांत सावंत विमल पोखर्णीकर यांनी विविध चर्चासत्रात सहभाग घेतला भारतासह संपूर्ण जगाला शांतता मानवतावाद आणि संस्कारमय जीवनासाठी बुद्धवादाकडे वळण्याची गरज असल्याचं मत प्राचार्य डॉक्टर सुरेश वाघमारे यांनी व्यक्त केलं यावेळी स्वरा सामंत प्राध्यापक डॉक्टर स्मितागिरी प्रबुद्ध भारत हायस्कूल मिलिंद हायस्कूल कोल्हापूर आणि पिंपळगाव हायस्कूल यांच्यासह कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला विजया कांबळे यांची ग्रंथ तुला केलेली एक लाख रुपयांची पुस्तकं त्यांनी छत्रपती शाहू महाविद्यालयाला भेट दिली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजे खान शाने दिवान यांनी ही पुस्तकं स्वीकारली दुपारच्या सत्रात धम्म संगीती मुजरा बुद्धा या फिल्मचा प्रीमियर शो झाला तर सायंकाळी बुद्ध की राहपर हा प्रबोधनपर गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला